उल्हासनगर कॅम्प 5 मधील रस्त्यावरील डीपी प्लॅनमुळे सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. स्थानिक नगरसेवक विजय पाटील यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेतली आहे. व्यापारी वर्गाचा संपूर्ण विचार करून त्यावर तोडगा काढतायत. रस्त्यावरील बाधित व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला असून व्यापारी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. कॅम्प 5 मधल्या स्वामी शांतीप्रकाश आश्रम ते दुर्गापाडा रस्ता रुंदीकरणाचा मुद्दा महासभेत चांगलाच गाजलाय. स्थानिक नगरसेवक विजय पाटील हे परिसरात दहशत निर्माण करतात आणि काही पैशाचे रेड लावून ठेका घेतल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. अखेर रस्त्यावरील बाधित दुकानातील व्यापाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या हिताचा विचार करून रस्त्यावरील बाधित दुकानदारांना दिलासा देण्याचं काम स्थानिक नगरसेवक विजय पाटील यांनी केलंय. रस्त्यावरील होत असलेल्या सर्व आरोपांचं खंडन त्यांनी केलंय. गेल्या अनेक वर्षांपासून मी व्यापारी वर्गासोबत आहे, तेव्हा व्यापारी वर्गाकडून आनंद व्यक्त करत एकमेकांना पेढे भरवून फटाके फोडून जल्लोष केलाय. इथं जो निर्णय झालेला आहे, आता सध्या तर मी विचारला यांना काय, मला कल्पना नाही, पण थोडस मला माहिती पडलंय की या लोकांनी असे ठेवलंय. पहिली गोष्ट आपण काय विचारला की खूप आरोप तुमच्यावरती, आरोप प्रति आरोप हा कॉर्पोरेशन मध्ये ज्यांनी पण केल्यात, मूर्खांच्या बाजारात मी जात नाही, पण ज्या माझ्या लोकांची, माझ्या दुकानदारांची, ह्या लोकांचं मला खरोखर गेला. आणि आजचं नाही, मी नगरसेवक 10 वर्षे झाली, पण याच्या आधी 30 वर्षे 25 वर्षे या लोकांशी जो माझा संबंध आहे, आणि या लोकांशी जर माझं चांगलं संबंध भावभक्तीचं नसतं तर कमीत कमी 2 वेळा मी निवडून नसतो आलो, 2 वेळा, आणि ते पण अशा एरियात जे मला त्यांच्या विरोधात मानतात. पण आम्ही इथं 5 नंबरवाले ज्या प्रेमात राहता, हा 5 नंबर हा शांतीचा, शांतीप्रकाश आश्रम, शिव मंदिर, चालिया मंदिर, आम्ही शांतीचं पुजारी आहोत आणि आम्हाला शांतीचं पुजारीच राहू द्या. कोई भी तकलीफ नहीं है, खाली लोगों की बोलने की बात है, बाकी कोई शिकायत नहीं है, किसी को भी आजू बाजू वाले किसी को भी तकलीफ नहीं है. मैंने जो रोड कटिंग हो रहा है वो सही हो रहा है? रोड कटिंग हो रहा है, अगर उसमें कोई फायदा होता है तो विजय भाई भी उसके पीछे लगे रहे. यानी कि जो व्यापारी को कोई दिक्कत नहीं है, विजय भाई ने अपना दुकान बनाया, तोड़ा है, व्यापारी लोगों ने तोड़ा है, किसको शिकायत नहीं, किसका फायदा होता है तो होने दो, अच्छी बात है. व्यापारियों को डराने धमकाने की डराने की तो कोई बात है ही नहीं ना. अच्छा, जो डराने की कोई बात नहीं, कोई व्यापारी, इतने व्यापारी आए आजू बाजू सब दुकान वाले हैं, उनसे पूछो, कोई बोले एक आदमी भी, और डर की कोई बात ही नहीं. कंस्ट्रक्शन का खुद आप कर रहे हैं ना? है, दुकान वाले कर रहे हैं ना? ठीक है, इसके दबाव में नहीं, दबाव में क्यों, दुकान वाले नहीं क्या है? अभी 4-5 दिन से ऐसा रूमर आ रहा है कि दादा, बोलने वाले को तो कोई मना है ही नहीं, बोलने वाले को किसको मना है क्या? वो तो किसका कोई बंद नहीं कर सकता है ना. मतलब ये अफवाह है और आप खुद बना रहे, किसी के दबाव में, किसी दबाव में खुद बना रहे. ठीक है, आप सहमत हो, मतलब सहमति है ना, बना रहे हैं खुद तो सहमति है ना. किरण तेलगोटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर.